कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या कार्तिक महिन्याभर दररोज कार्तिक स्नान करून अजिंठा येथे श्रीराम मंदिर गणपती मंदिर रेणुका माता मंदिरात पहाटेच्या सुमारास पूजा आरती करून शुक्रवारी श्रीराम मंदिरात प्रसिद्ध भजनकार शिवप्रसाद पुरे यांच्या भजनानंतर महाप्रसादाच्या वाटपाने कार्तिक महिन्याचे भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत समारोप करण्यात आले. पवित्र कार्तिक निमित्त अजिंठा येथील श्रीराम मंदिर गणपती मंदिर आणि रेणुका माता मंदिरात महिनाभर भाविक पहाटेच कार्तिक स्नान करून पूजा आरती करतात. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या महिनाभराच्या काळात भाविकांची मोठी उपस्थिती असते. शुक्रवारी श्रीराम मंदिरात भाविकांच्या मोठ्या उपस्थित प्रसिद्ध भजनकार शिवप्रसाद पुरे यांचे भजन झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाने पवित्र महिन्याचे समारोप झालेत. यावेळी शिवप्रसाद पुरे, भारत सेठ झलवार, मदन सिंग ठाकूर, रमेश माळी, किशोरीलाल गुप्ता, संतोष चोंडिये, मोहनदास वैष्णव, सूरज घटके यांच्यासह महिला बालगोपाल भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गजानन गुप्ता, एमसीएन न्यूज, अजिंठा. अजिंठा येथील श्रीराम मंदिर संस्थानाच्या प्रांगणामध्ये कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत सतत एक महिना कार्तिक स्नान आणि गावामधून दिंड्या पताकाची मिरवणूक जवळपास 4 समारंभामध्ये दररोज निघते आणि तिथून आल्यानंतर श्रीराम मंदिर संस्थानमध्ये सकाळच्या 5 सुमारामध्ये आरती, काकडा असा कार्यक्रम नित्य नियमाने सुरू होतो. यामध्ये हिंदू धर्मीयातील भक्ती भाव ठेवणारे भाविक रोज नियमित त्याचप्रमाणे महिलासुद्धा महिला आणि धार्मिक भक्ती करणारे सर्व पुरुष हे एकत्रित येऊन जमा होऊन हा सकाळचा कार्यक्रम पार पाडतात आणि हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेला सतत चालून त्या दिवशी त्याची समाप्ती होते. महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सर्व गावकरी मंडळी या प्रसादाचा लाभ घेऊन आपल्या आपल्या घरी जातात असा हा कार्यक्रम आहे.